येस पुरस्कृत आपण बघतात आंसर संघ आणि त्यांच्या विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पेठाली संघ इथे मात्र क्षेत्ररक्षण करेल। तर पाच षटकांचा सामना आहे, दोन षटकांचं पॉवर प्ले, नक्कीच अगोदरची मॅच खूप चांगली झाली। काटे विपक्ष इनामपुरी, नक्कीच सागर त्या गोलंदाजाने मात्र 30 धावा खर्च केल्या, तेवढंच त्यासाठी नक्कीच दोन शब्द असतील, मैदानात हरलेला माणूस पुन्हा एकदा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस पुन्हा कधीच जिंकू शकत नाही। आत्मविश्वास अशी गोष्ट आहे मित्रांनो की जी पायथ्यापासून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। हार्ड लक अंगद पाटील इनामपुरी संघ, आपल्याला नक्कीच हार पत्करावी लागली। क्रिकेटचा खेळ मित्रांनो, विजय होणं आणि त्याचबर परास्त होणे या दोन बाजू आहेत। नक्कीच मॅच इथे मात्र सुरू होते, पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपल्या समोर आहे। धानसर विपक्ष पेटाली, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पेटाली संघ इथे क्षेत्ररक्षण करतोय, त्याबद्दल फलंदाजी करतोय तो म्हणजे जय गणेश्वर अथर्व स्पोर्ट्स सुनील फडकेस पुरस्कृत धानसर हा संघ। स्ट्राइकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, किशोर आहे पहिला चेंडू, गेम ऑन लेट्स प्ले। पहिला चेंडू वाढवा बॅटने, दिशा देत असताना स्क्रीन ऑफ द विकेट सरळ चालला, एक टप्पा घेत असताना सीमा रेषेच्या बाहेर दमदार आगाज करतोय किशोरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर पहिला चौकार। थँक्यू डीजे। तर यावेळेला फलंदाज किशोरच्या बॅट मधून चार धावा येतात, अर्पित चेंडू होता, नक्कीच फॉपिंगचा वापर करत असताना ऑफस्टंपला काही सफल झाले। त्यानंतर आडवा बाटने आम्हाला दिशा दिली, चेंडूला वेगाचा वापर केला गोलंदाजाच्या ऋतिक केणी, आपल्याला गोलंदाजी करतायत नारायणगाव एंड कडून। पॉवर प्लेचा पहिले षटक आहे, ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते। स्ट्राइकिंगला किशोर आपण बघतोय, पुन्हा एकदा स्कूप मध्ये कन्वर्ट करायचं होतं, चेंडू बॅटवर व्यवस्थित करण्यात आला, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, तिथे मात्र काय होईल, गोलंदाज देखील डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला, फिकी थोडीशी काढून स्वीर आली आणि तद्नंतरी हानी टलते फलंदाज। आपण बघू शकाल तर राकेश पुन्हा एकदा आपल्या सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येत असताना ही हानी टलते, इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो, चांगली गोलंदाजी आपल्याला होती आहे। गोलंदाज आपण बघू शकाल तर ऋतिकच्या माध्यमातून स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता। आपण फलंदाज बघतोय किशोर नीच, पुन्हा एकदा वेगाचा वापर करून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ नक्कीच दाखवायचं होतं फलंदाजाला, परंतु इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू, ऋतिकचं षटक, ते मात्र बॅटची कडा इनरेज घेतली, त्यानंतर रिसेप्शन बीट झाले शॉर्ट पॅडमॅन आणि फायनलच्या क्षेत्ररक्षणामधून चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजनला जाऊन आदळतोय। सरदाबा चार धावा येत आहेत, फलंदाज किशोरच्या बॅट मधून मिसफील्ड झाली, त्यांच्या पाठीमागे शपल झाले, तिथे मात्र ऑर्थोडॉक्स स्टाईल आपण बघू शकाल, डावा गुडघा टेकून यावेला चेंडूला फेकून दिल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, अजून एक चौकार बॅट्समन किशोरच्या बॅट मधून। इथे मात्र आपण बघू शकाल किशोर खूप चांगली फलंदाजी करतोय, फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट आपल्याला करून देतोय फलंदाजी करणारे। आपण बघू शकाल तर धानसर संघाला खूप चांगली फलंदाजी आपल्याला होत असताना फलकावरती धावा 12 याकड्यावरती, ऋतिक ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा लॉफ करतोय, बॅट मधला स्वीट साऊंड टाक आणि चेंडूवर लागलेली 6 धावांची मोहर, विकेट 6। थँक्यू डीजे, षटकार येतो आहे, मला किशोरच्या बॅट मध्ये नावसंख्या फ्लावल, नावफलकावरती 18 या आकड्यावरती खूप चांगली फलंदाजी यावेळेला होत असताना आपण बघितलं तर नक्कीच इथे मात्र रनवे मध्ये अडथळा निर्माण होतोय, चेंडू मात्र ऋतिक रिलीज करत नाहीयेत, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज होतील, एक चौकार एक षटकार आणि तीन चौकारच्या मदतीनं खेळतोय किशोर, मग ती 18 या धावसंख्येवरती। इथे मात्र फुलेलांचा चेंडू तर ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला
काऊ कॉर्नर दरम्यान क्षेत्ररक्षक लंगडवर वेगाने त्या दुसऱ्याचा कॉल होता नक्कीच किशोर कडून, परंतु स्टॅकिंगला राकेश आहे त्या बल्लाने नकार देतात. सिंगल लेवलला पंचांचा इशाऱ्याद्वारे पॉवर प्ले पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते आणि एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जयगणेशवर अथर्व स्पोर्ट्स सुनील फडके पुरस्कृत धानसर संघाची 19 धावा. तर विनंती करतो त्याचबरोबर पाकर साहेब पुरस्कृत धानसर संघाचे सन्माननीय सुनील जी फडके या पण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर 19 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती फलंदाजी करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर धानसर संघ. इथे मात्र किशोर दर्जेदार फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं ऋतिक या गोलंदाजाला. कारण विचार जर केला पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर गोलंदाज निर्धाव चेंडू हाताळला, त्यानंतर लागोपाठचे दोन चौकार, पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर एकरी धाव आली आहे. पुन्हा एकदा आपण बघू शकाल स्ट्रायकिंग एंडला किशोर आहे, राकेश मात्र नॉन स्ट्राइकला जुनी एक चेंडू फेस केला नाहीये. षटक क्रमांक दुसरा आहे, पॉवर प्लेचे दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतोय हेमंत केनी या बल्ला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल बॅकवर्ड स्कोअर लेग तैनात आहे. काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक ऑफसाइडला लॉंग ऑफ तैनात आहे. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू चेंज ऑफ पेस होता, पूर्णपणे बीट केलं, पूर्णपणे संभ्रमात पाडलं या फलंदाजाला. मोठ्या फटक्यामध्ये नक्कीच एक्झिक्यूट करायचं होतं ऑन साइडला, परंतु टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे स्लोअर वन चेंडू होता, चेंज ऑफ पेस होता. पण बघू शकाल तर हळूवार पद्धतीने फ्लाय झाला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट चेंडू हात लागत असताना हेमंत केनीचे षटक हे मात्र बघू शकाल बॅकवूडला गेले, स्टोक साठी जागा बनवली आणि याबला डिप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर हा देखना फटका फलंदाज किशोरच्या बॅट मधून षटकार. विनंती करतोय श्री मंगेशजी वावेकर धानसर या पण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. नारायण चषक 2018 हे पर्व आपल्या समोर आहे. ही फाईट आपल्याला पाहायला मिळते पहिल्या फेरीतील चौथी. किशोर इथे मात्र इम्प्रेसिव्ह फलंदाजी करतोय, अनस्टॉपेबल आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले आणि इथे मात्र काय होतोय पंचांचं बोट आकाशाकडे. LBW लेग बिफोर विकेट इथे मात्र लागलेला पहिला धक्का धानसर क्रिकेट संघाला. किशोर बॅक टू द पॅवेलियन. नक्कीच फलंदाज बाद नाहीये, इथे मात्र डिसिजन रिटर्न घेत असताना ऑफिशियल्स. तर 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. हा निर्धाव चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत केनी इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी करता, एक षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये दोन चेंडू निर्धाव देखील फेकलेत. षटकाते पुढे चेंडू आहे राऊंड द विकेटने लाडवा बॅटने बॅटची कडा आणि त्यानंतर लॉंग लेग रिझनला चेंडू सरळ चाललाय. क्षेत्ररक्षक येतात फुटवर्क मध्ये नक्कीच अडवलं जात आहे. पुन्हा एकदा आपण बघू शकाल तर सीमा रेषेच्या लगत पायाने पुन्हा एकदा अडवलं जातोय चेंडूला बॅकिंगला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग वरून गेले डीप मध्ये. तोपर्यंत आपण बघू शकाल या दोन धावा धापलकावरती ऍड होतील आणि एकंदरीत धावसंख्या जर आपण बघितली तर दोन धावेच्या मदतीनं 27 27 धावा धापलकावरती. खूप चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत, सर्वच्या सर्व चेंडू फेस केलेत किशोर या फलंदाजाने. तब्बल 10 आतापर्यंत आपण बघितलं तर 27 धावा. शफल झाले, चेंज ऑफ पेस होता. इथे मात्र आपण बघू शकाल पुन्हा एकदा बीट केलं किशोरला गोलंदाज. इथे मात्र थोडासा का होईन आपण बघू शकाल हेमंतला किशोर या फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय. शफल झाले, तदनंतर यावेळेला हा स्लोअर वन चेंडू पाहायला मिळतोय. हा निर्धाव चेंडू या षटकामधील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. सरळ बॅटने लॉफ करतोय पण बघू शकाल चेंडू सरळ चालला हवाई मार्गाने हवाई हल्ला. किशोरच्या बॅट मधून येणारा अजून एक नेत्रदीपक फटका षटकार.
फलंदाज किशोर ने फेस केले आणि त्याच्या बॅट मधून एकंदरीत आपल्याला 33 धावा पाहायला मिळतात। म्हणजे विचार जर केला पण संघाची धावसंख्या देखील 33 आहे आणि वैयक्तिक किशोरची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते। 12 चेंडू मध्ये तब्बल 33 धावेच योगदान आतापर्यंत। किशोरच्या बॅट मधून जय गणेश्वर अथर्व स्पोर्ट्स सुनील फडके पुरस्कृत धानसर संघाची। तर स्ट्राइकिंगला फलंदाज आपला पहिला चेंडू फेस करेल, हे तिसरे षटक सेकंड फेल मध्ये होतोय ऋतिक केणी आणि स्ट्राइकिंगला पहिला चेंडू फेस करण्यासाठी राकेश शवलला आपल्याला पाहायला मिळतो। अर्थात यासारखंच रिस्ट्रिक्शन यावेळेला नसणार आहे। ओव्हर द विकेट ने थोडेसे कमी स्टेप आउट झाले होते, त्यानंतर पुल मध्ये कन्वर्ट करायचा होता, वेगाने मात्र यावेळेला फलंदाजाला बीट केला आणि फलंदाज इथे मात्र फटका आपण बघू शकाल तर सरळ येतोय। जो खेळायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट तो मात्र येतोय लॉंगवनला आणि धावसंख्या एकेरी धावेच्या मैदान पुढे जाईल 34 रन्स। त्या दरम्यान पुन्हा एकदा आगमन होतोय मलंगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष रामदास जिरवणे साहेब या पण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न इथे मात्र झालेत। नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। तर ऋतिक केणी वल्ला षटकातील पुढील चेंडू वायवरती विकेट ने गोलंदाजी करतोय, इथे मात्र शरीराचा वेग घेणार हा चेंडू शरीर एसटीवरती आदळतोय। तर नंतर आपण बघू शकता शॉर्ट लेगला ट्रॅव्हल झाला होता फॉरवर्ड मधून, गोलंदाज स्वतः वेगाने जात आहे चेंडूवर, तोपर्यंत चिकी सिंगल वल्ला कंप्लीट केली जाते। आपण बघू शकाल किशोर आणि त्याचबरोबर राकेश या मैदानावरती नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप करत असताना अगोदरच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधील आपण पहिले अर्धशतक बघितलं राहुलच्या बॅट मधून। इथे देखील किशोर खूप चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देतोय तो म्हणजेच राकेश हा फलंदाज। इथे मात्र हुक मध्ये कन्वर्ट करायचा होता, खूप वेगानं चेंडू नाकाच्या जवळून जातोय, परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच यावेळेला आपल्याला पाहायला मिळते। लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला जेव्हा जेव्हा चेंडू नक्कीच बाउन्सर असतात नाकाच्या जवळून थोडेसे काढून जातात तेव्हा नक्कीच त्या बॅट्समनला तो स्मेल असतो चेंडूचा। इथे मात्र देखील तशाच प्रकारचा हा चेंडू हाताला जातोय ऋतिकच्या माध्यमातून। इथे देखील आपण बघू शकाल पुन्हा एकदा पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करायला इथे मात्र आपण बघू शकाल प्रयत्न चालू आहे फलंदाज राकेशचा, परंतु इथे मात्र चेंडूची लेंथ पिकअप करू शकले नाहीयेत। खूप चांगली गोलंदाजी आपला सेकंड फील्ड मध्ये षटक क्रमांक तिसरा हात आपला असताना ऋतिक केणीच्या माध्यमातून। अगोदरच्या षटकामध्ये पहिला पॉवर प्लेचा षटक हातला तर 19 धावा खर्च केला ऋतिकनं आणि सेकंड फील्ड मध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात। इथे पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन ऑफ साईडला इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका खेळायचा होता। इट इज अ व्हाइट, आमचे ऑफिशियल दर्शवत असताना व्हाइट चेंडू आहे। धावसंख्या पुढे जाईल धावफलकावरती 36 या आकड्यावरती। खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण बघू शकाल ऋतिकीने करतो हा स्वयर चेंडूचा अपवाद वगळता फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात। इथे मात्र सरळ बॅटने लॉफ केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करता धावक्याच्या बाहेर सरळ चेंडू आपण बघू शकाल तर साइड स्क्रीन वरती आदळतोय पंचांचे 2 या आकाशाकडे षटकार। मात्र षटकार येतोय राकेश किशोरच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच फलंदाजी आवला होत केली जातीये। पुन्हा एकदा हा फटका आपण बघू शकाल त्या षटकामध्ये तिसऱ्यांदा खेळला जातोय फलंदाज राकेशच्या माध्यमातून आणि तिसऱ्या वेळेला देखील बीट होतोय। म्हणजे गोलंदाज इथे आपल्या आपल्याला कसं आपल्यामध्ये असलेली चुणूक दाखवतोय व्हेरिएशन विविधता इथे मात्र पाहायला मिळाली। या षटकाचा एकंदरीत विचार केला सेकंड फेल मध्ये ऋतिक केणीनं धावा खर्च केल्या 9 आणि एक व्हाइट चेंडू देखील पाहायला मिळाला। एकंदर धावसंख्या आपण बघू शकाल जय गणेश्वर अथर्व स्पोर्ट सुनील फडके पुरस्कृत धानसर संघाची बिनबाद 42 42 धावा धावफलकावरती।
सो मच डीजे तर एकंदरीत तीन षटकांचा खेळ यावेळेला संपन्न होता आणि धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे धानसर संघाची 42 42 धावा फलकावरती तर षटक क्रमांक 14 आहे आणि गोलंदाजी मार्कवर येतोय प्रथमेश यावेळेला येतोय नक्कीच संघनायकाने प्रथमेशला इन्व्हाइट केलं या ठिकाणी स्ट्राइकिंगला फलंदाज देखील तितकाच दर्जेदार आहे किशोर आतापर्यंत जर बघितलं तर तीन षटकार तीन चौकाराच्या मोहितीने खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले प्रेक्षकांना मात्र इम्प्रेस करतोय पैसा वसूल फलंदाजी आपल्याला मैदानावरती किशोरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र या वादळाला नक्कीच शांत करावं लागेल प्रथमेशचा पहिला चेंडू फुलरलेनचा होता ऑफ साइडला स्क्वेअर कटचा लाजवाब नजराणा या ठिकाणी आपल्या किशोरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार हा फुलरलेनचा चेंडू होता तदनंतर आपण बघू शकाल थोडस लेट खेळले त्यावेळेला शॉर्ट कव्हर पॉइंट डोक्यावरून नक्कीच डीप मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू सहा धावेसाठी धावसंख्या 48 48 धावा 14 चेंडू मध्ये 40 धावेचं योगदान आतापर्यंत किशोरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते ओव्हर पी चेंडू होता ऑन ड्राईव्हचा ऑन साइड लेवल ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आलेत वेगानं उचलून फेक करता तोपर्यंत नक्कीच दोन धावा घेण्याचा सहजरित्या अवधी होता या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाव फलक आपण बघू शकाल तर 50 कम्प्लीट 50 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात डान्सर संघाच्या तर खूप चांगली फलंदाजी किशोर करतोय किशोरचं कौतुक या ठिकाणी नक्कीच करावं लागेल गोलंदाज इथून मात्र प्रथमेश कमबॅक करून देईल का यावेळेला पेटाली संघाला ओव्हर पी चेंडू होता पुन्हा एकदा समोर क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर पॉइंटला चुकी करतोय आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता थोडासा का विना चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लाय होतोय षटकार यस थँक यू सो मच डीजे तर विनंती आहे सन्माननीय श्री मारुतीजी पाटील नारायणगावचे समाजसेवक आहेत या पण व्यासपीठावरती त्याचबरोबर श्री संभाजी पाटील यांना सुद्धा विनंती करतो या पण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत यावेळेला नक्कीच चेंडू हवे मध्ये आहे शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक वेगाने येतात इथे मात्र चुकी होईल ही दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होईल का आणि 17 चेंडू मध्ये 50 धावेचं योगदान वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमधील हे दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय किशोरच्या नावावरती याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी राहुलनं केली होती धावा चेस करत असताना तब्बल 50 धावेचं योगदान दिलं होतं आणि ते मात्र फर्स्ट सेशन मध्ये या सामन्याच्या फलंदाजी करतोय तो म्हणजे धानसर संघ आणि किशोर फलंदाजीच्या बॅट मधून तब्बल 17 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी नॉट आउट आहे षटकातील पुढील चेंडू स्ट्राइकिंगला पुन्हा एकदा किशोर आहे आडवा बॅटने स्वीप केलाय स्लॉग स्वीप पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक वेगाने येतात चुकी होणार नाहीये हा मोठा मासा इथे मात्र गळाला सापडतोय विकेटचं पतन इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन किशोर बॅक टू द पॅव्हिलियन खूप चांगली फलंदाजी किशोरच्या बॅट मधून 18 चेंडू मध्ये 50 धावेच योगदान वैयक्तिक एकंदरीत धावसंख्या डान्सर संघाची 58 58 धावा राकेश आहे इथे मात्र बघू शकाल इन्साइड आउटच्या माध्यमातून कव्हरला इनफील्डला भेदून दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार सो मच डीजे
तर अडीच अक्षरांचं भाग्य तीन अक्षरांचं नशीब बदलण्यासाठी चार अक्षरांची मेहनत करावी लागते। ती मेहनत फलंदाजी करत असताना किशोरने केली आहे, राकेश सुद्धा करतोय, इथून मात्र या गोलंदाजांना करावी लागेल कारण चार षटकांच्या एकेस आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धानसर संघाची 62। या मैदानाचा इतिहास आहे क्रीडांगणाचा, धावा इथे मात्र होत आहेत या स्पर्धेमध्ये। 92 धावसंख्येचा उच्चांक आहे दुडणे संघाच्या नावावर। इथे देखील आपण बघू शकाल धानसर संघ खूप चांगली फलंदाजी करतोय। स्लोगिंग वरचा षटक आहे, षटकामधील पहिला चेंडू अजय ओवर द विकेटने फुलंदाजा चेंडू होता, ड्राइव करत असताना बॉलर्स बॅक टू ड्राइव ठिकाणी पाहायला मिळतो। लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली जाते नॉन स्ट्राइकिंग इनला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, टॉप क्लास फिल्डिंग प्रदर्शन प्रेझेंटेशन या ठिकाणी या पण बघू शकाल। तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिंगल लेवलला धावफलकावरती लागेल आणि धावसंख्या पुढे जाईल 63-63 या आकड्यावरती। तर राकेश यांना आपण बघतोय स्ट्राइकिंग इनला आहे अजयचं षटक स्लोगिंग ओव्हरचं। वरपी चेंडू होता आडवा, बाटने ड्राइव करत असताना काबू कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने येतात, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी तिथे मात्र स्क्वेअर होईल, बॅकिंगला क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं गेलं, वेगाने आले चेंडूवरती उचलून फेक मात्र थोडीशी का होईना गोलंदाजाच्या डोक्याच्या वरतून गेला चेंडू, बॅकिंगला क्षेत्ररक्षक आले होते पॉइंट वरून, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झाले। त्यानंतर सिंगल धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होईल अजय केनेचे षटक सुरू आहे। स्लोगिंग ओव्हर डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, हाणामारी जी अगोदर केली होती किशोरनं त्या प्रकारची हाणामारी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचं काम करतोय पहिल्या चार षटकांचा आपण विचार केला, षटकामध्ये आतापर्यंत तीन चेंडू फेकले त्या गोलंदाजांना आणि फक्त तीन धावा खर्च केल्यात। खूप चांगली गोलंदाजी अमला करतोय अजय केणी। स्ट्राइकिंगला राकेश आहे पुन्हा एकदा, अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, चांगली मॅच तुमच्या समोर आहे। धानसर विपक्ष पेठाली षटकातील पुढील चेंडू नारायण गावेन कडून ओव्हर द विकेट ने यावेळी लाईन साइड आउटच्या माध्यमातून समोर क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये एक टप्पा घेत असताना चेंडूला उचलून फेक करेल, स्ट्राइकिंग इनला फेक ही थोडीशी काहीना उशिरा येते, तोपर्यंत नक्कीच बॅकिंगला देखील क्षेत्ररक्षक होते, चेंडू पाठीमागे गेला होता क्षेत्ररक्षकाच्या। सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती लगावली जाईल, धावसंख्या 66-66 धावा धावफलकावरती। अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, खूप चांगली गोलंदाजी व्हेरिएशन दाखवतोय बघू शकाल। तर फलंदाजाला रीड करून या ठिकाणी गोलंदाजी करण्याचं काम करतोय गोलंदाज अजय केनी ओव्हर द विकेटने। इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ लॉंगन झोन क्लिअर करत असताना हवाई मार्गाने हवाई हल्ला फलंदाज आपण बघू शकाल तुषारच्या बॅट मधून हा गगनभेदी गगनचुंबी षटकार। बाहेर पेसिंग केली जाते, खूपच रिटर्न क्रीजच्या बाहेर देखील हा चेंडू होता, इट इज अ वाईड स्क्वेअर चेंडू आहे। धावसंख्या पुढे जाईल एका धावेच्या मदतीनं 73-73 धावा। लास्ट बॉल टू गोटा चेंडू आहे अजय केनीचे षटक, आतापर्यंत धावा करत शकले त्या गोलंदाजाने 11 या षटकामध्ये। स्ट्राइकिंगला आपण बघतोय तुषार पुन्हा एकदा लॉफ करतो इनसाइड आउटच्या मार्गातून, टायमिंग व्यवस्थित नाहीये, टिपिक स्ट्राइकरला क्षेत्ररक्षक आलेत, टू बाउन्स गॅदर करून फेक करतील नॉन स्ट्राइकिंगला, तिसऱ्या धावायचा कॉल नक्कीच होता स्ट्राइकिंगचे फलंदाज। नॉन स्ट्राइकिंगला राकेश कडून नकार येतोय आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, पाच षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला, एकंदरीत पहिल्या 17 खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती आपण बघू शकाल जय गणेश्वर अथर्व स्पोर्ट्स सुनील फडके पुरस्कृत धानसर संघाची धावसंख्या 2 एका गड्याच्या मोबदल्यात 75, लॉस ऑफ 1 विकेट 75 रन्स आफ्टर 5 ओव्हर्स म्हणजे 75 धावा धावफलकावरती लागला, 76 टार्गेट आहे। चांगली मॅच तुमच्या समोर आहे, आपण बघू शकाल धानसर यांच्या विरुद्ध खेळतोय तो म्हणजे पेठाळ।
पिटली संघासमोर। तर कशा प्रकारे असेल खेळाचं दुसरं सत्र, 76 धावा डिफेन्स करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल नांदर संघाच्या गोलंदाजांकडून, पण त्याचबरोबर 76 धावा चेस करत असताना फलंदाजी कसे करतील, ते म्हणजेच पिठाली संघाचे फलंदाज। धावा होत आहेत या मैदानाचा इतिहास आहे आणि कशा प्रकारे ही मॅच असेल खेळाच्या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकूया आपण ज्यांच्या शुभवाणीतून। मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते येत आहेत मायक्रोफोन वरती, मानेरगावचा बुलंद आवाज राहुलजी भोईर, थँक्यू सो मच। कैलास पोजिशन नक्कीच, पहिला चेंडू पहिलाच बॉल वरती टॉपच लागतोय आता मान्य चांडू चेंडू मात्र किपरच्या पाठी शॉट अडमान लागला फील्ड होतोय तोपर्यंत इतक्या दरम्यान डाव नसणार आहे। पहिला बॉल पासून नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न इथं करावा लागेल कारण आक्रमण करण्याचा प्रयत्न होता मात्र टॉपच लागते इथं। दोन आघाडी शुभ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत गिरे नृत्य किनेचे दोन आघाडीचे फलंदाज हेमंतकडे जास्त करून अपेक्षा असणार आहेत पेटाली टीमला। आजूबाजूचे दोन संघ आहेत पुन्हा एकदा टॉपेज आणि इथन बघा जेल वरती येत नाहीयेत मागे मात्र उभे होते तोपर्यंत एकदा येते चला कैलाश पण प्लीज वेळ घेऊ नका प्लीज जर सहकार्य करा। इथन मात्र आपण बघतो यावेळेस बघितलं गेलं तर जेल चा मात्र ट्राय केला जात नाहीये धाव इथन मात्र एक मिळतीय जेल कदाचित मात्र होऊ शकला असता जर आले असते तर पुढे जर आला असते खेळू तर मात्र तसं काय होत नाहीये। डान्सर टीम ने नक्कीच धाव संख्या चांगली बनवली आहे बघा किती चांगल्या प्रकारचे इथं मात्र गोलंदाजी केली जाते एक सिनियर खेळाडू आहेत एक व्यावसायिक खेळाडू आहेत आणि आता मात्र इथं या दरम्यान चांगल्या प्रकारचा खेळ होत असताना कैलाश माध्यमातून दर्जेदार अफेक्ट दाखवत असताना 100% कमिटमेंट देत असताना आपल्या टीमसाठी फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघितली दुवादार अशी फलंदाजी राकेश माध्यमातून यावेळेस आपल्याचा क्लास फटका आहे चांगल्या प्रकारचे इथं बॅटिंग होत असताना आता मात्र ऋतिकने आक्रमणाला सुरुवात केली आहे आणि आक्रमण करावाच लागेल कारण का धावा खूप बनवायच्या आहेत पहिला चौकार दरम्यान चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न आहे ऋतिकच्या माध्यमातून ओर द विकेट आता मात्र इथं जेल ड्रॉप झाला आहे चुका मात्र इथं होत असताना इथं नक्कीच एक्स्ट्रा रक्षक आहे त्या दरम्यान आपण बघितलं गेलं तर किशोर कडे नक्कीच मात्र चुका किशोरच्या माध्यमातून बघितलं आता मात्र 50 धावा सेकंड नक्कीच 50 पाहायला भेटली पहिले नक्कीच पहिले 50 आपल्याला पाहायला भेटली राहुल चौधरीच्या बॅटमधून दर्जेदार नक्कीच खेळ झाला आणि सेकंड मॅच मध्ये लगेच बॅक टू बॅक आपण दुसरं अर्धशतक इथं नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं किशोरच्या माध्यमातून चांगला प्रकारचा खेळ रिवर्स खेळली आहेत फटका खूप चांगला आहे चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग स्विच हिट पाहायला भेटलं चेंडू जाईल सीमा पार 6 धावा
थैंक्यू। इतने या दरम्यान हा षटकार येतो शेवटच्या बॉल वरती स्विचच्या माध्यमातून हा षटकार आला आहे आणि फलकावरती एकूण धावा इन डबल डिजिट मारा धावा इथं मात्र इतना तब्बल सवांडी सिक्स टार्गेट आहे। आता मात्र इतन गोलंदाज येतील राकेश बोरजीचा वापर केला जाईल षटकामध्ये। सेकंड नक्की सर्कल पाबंदीचा मात्र ओव्हर आहे। पुलचा फटका इतना चांगला येतो कारण का लिन खूप लवकर पिकअप केली। अकुटापाचा बॉल होता ऑन साइडला नटराज स्टाईलने चुनू डीप स्वेर लेगला बीट करून जाईल सीमा पार चार धावा। चौकार मात्र येत नाही तो चांगले बॅटिंग होत असताना पहिलाच बॉल होती अजून एक बिग हिट। आता मात्र चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर अच्छा अगोदर अकुटापाच्या बॉल वरती चार आणि सेकंड बॉल सुद्धा तसाच होता आणि त्याला मात्र फेकून दिला स्क्वेअर लेगला। इथं मात्र ऋतिकच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅटिंग सहा धावा। काय मात्र इथं बॅटिंग केली जाते दर्जेदार असा खेळ होत असताना आता मात्र बाकवडला जाऊन स्पार्क करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र अंडम बॉक्सने टॅप झाला आहे स्वतः स्वतः मात्र इथं नक्की गोलंदाज चेंडूवरती येतील उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव मिळणार आहे आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आहे आता मात्र जाते एकने पुढे तब्बल 23-23 धावा इथं येत आहे। चांगला भागाचा मैदान नक्की होत असताना चांगल्या भागाचे बॅटिंग इथं ऋतिक किणी आहेत मैदानाच्या पर्यंत हेमंत किणी दोन चांगले खेळाडू आहेत पेटले टीमचे। आता मात्र अजून एक स्विच शिट का इतना बॅटिंग केली जातीये अच्छा अगोदर सुद्धा शेवटच्या बाजूती षटकार आला होता रिवर्सच्या माध्यमातून पुन्हा वन सेकंड ऍक्शन रिप्ले मैदानावरती हेमंतने आक्रमणाला सुरुवात केली आहे षटकार। या दरम्यान हा चेंडू मात्र यावेळेस डावा स्टिक वरती होता पंचने त्याच गोष्टी बघितल्या आणि इथं मात्र हा चेंडू स्वेअर येतो अजून मात्र इथं एक अवांतर धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र अजून एकने जाते पुढे तब्बल इथं धावा येतील 30 धावा 76 टार्गेट आहे अजूनही 46 ची गरज आहे। यावेळेस आता मात्र फटका बरोबर टायमिंग झालं नव्हतं चेंडू जातोय दरम्यान डीप मध्ये आपटाच्या माध्यमातून तोपर्यंत एक दोन अकीस मिळते आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एकने जाते पुढे तब्बल 31 धावा। इथं येत आहेत ऋतिका आहेत आता मात्र इथं फटका हवेमध्ये आहे जेलची संभावना मात्र इथं असू शकेल का अफेक्ट 100% कमेंट मध्ये असताना आपण बघतो इथं मात्र कैलास बोरजीला आणि जेल तिथं कॅरी केला जातोय एक मोठा विकेट आता मात्र इथं कॅरी झाला आहे त्यांच्या ऋतिकने आक्रमणाला सुरुवात केली होती तर ऋतिकला इथं मैदान सोडावा लागेल खेळाडू बाद चांगली मी तर म्हणेन बॅटिंग जी मात्र सुरुवात आवश्यक होती मात्र सुरुवात इथं मात्र झाली आहे कारण दोन ओव्हर मध्ये इथं आपण बघतो 31 धावा म्हणजे चांगल्या प्रकारचा इथं नक्कीच खेळ होत असताना चांगल्या प्रकारचे इथं बॅटिंग आपल्याला पाहायला भेटले दोन षटकामध्ये। आमचे बुरदूरचे नारायण पाटील यांच्यामध्ये शुभ आगमन झालं त्यांना नक्कीच विनंती करेल की आपण सुद्धा यायचं आमच्या वाजपेऱ्यावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे।
खूप मोठ्या संख्येने नक्कीच मान्यवर सोबत जॉईंड आहेत. मुलंगड विभागातील नक्कीच टेनिस क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय रामदास डोने जॉईंड आहेत. चेतन डोने आहेत आणि खूप नक्कीच आमच्यासोबत नक्कीच आमचे मान्यवर आहेत, प्रेक्षक वर्ग आहेत, सर्वांसोबत नक्कीच आपण बघती सुरू असलेली नारायण टोपे आपण एन्जॉय करतोय. आजचा सलग तिसरा दिवस आहे आणि दर्जेदार अशी मॅच आपल्याला दोन टीम मध्ये पाहायला भेटते. एकूण धावांचा आपण बघितलं, लक्ष्याचा पाठलाग इथं करायचा आहे 76 पाठलाग करायचा आहे आणि एकूण धावा झाल्यात 31 म्हणजे अजून इथनं 45 बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये. 45 धावेची गरज आहे 18 बॉल. सेकंड स्पिन मध्ये आता मात्र इथनं येत आहेत कैलाश, मात्र या दरम्यान हा चेंडू इथनं स्वेअर असणार आहे. अवंतर धाव आता मात्र मिळेल. एक धाव या वेळेस आता मात्र फटका चांगला गॅप दोन खेळाडू येतील, चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार 4 रन. परीक्षित मात्र स्ट्रायकला लेफ्ट आर्म एक चांगले फलंदाज, पण एकदा मात्र त्या क्षेत्रामध्ये चेंडू आला आहे. दोन खेळाडूंना बीट करून आता जाणार नाहीये कारण का आता मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला भेटलं आपल्याला. चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत दोन धावा नक्कीच मिळणार आहेत. जे आवश्यक जी धावसंख्या आहे त्या धावामध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये येतात. म्हणजे आपण बघितलं की जर इथं मित्रमध्ये मॅच मध्ये आहे अजूनही पेटली टीम, कारण पेटली संघाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ होतोय, चांगल्या प्रकारचे इथं बॅटिंग होत असताना आता कैलासपूरजी मध्ये इथं रोखण्याचा प्रयत्न करतोय पेटली संघाला. राऊंड विकेट आता मात्र फटका खूप चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. आसमानी सुलतानी हवाई सफर षटकार. अजून इथं 32 धावेची गरज आहे, 44 धावा धावपलकावरती येतात. दर्जेदार अशी बॅटिंग होती लास्ट टाइम पर्यंत. मात्र आता बघा ब्लॉकर मध्ये चेंडू फेकत असताना कैलाश मात्र या दरम्यान चांगला प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या टीम साठी. त्यांना माहिती आहे सर आता इथं जर मी धावा रोखल्या तर मात्र येणाऱ्या दोन ओव्हर मध्ये नक्कीच मॅच चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. एका बाजूने आता मी तर म्हणेल परेश आणि एका बाजूने दुसरं मात्र हेमंत, या असे दोन खेळाडू जर शेवटपर्यंत राहिले तर मॅच मध्ये नक्कीच वापसी होऊ शकेल. आणि पेटली संघ आता मात्र इथं चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना आपल्या टीम साठी 76 टार्गेट आहे, 76 धावा आहेत. आपण बघितलं याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 70+ धाव संख्या चेज केली होती खाडी टीम ने. ओवर द विकेट क्रॉस द लाइन आता मात्र खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू ने. बाटचा अजिबात संपर्क येत नाही, हेमंत मध्ये पूर्णपणे बीट होत असताना अजूनमध्ये षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. कैलाश मात्र हा षटक फेकतो टीम साठी, महत्वाचा नक्कीच आपण बघतोय हा षटक असणार आहे. आणि षटकातील काही अजूनही चेंडू शिल्लक असतील कैलाशच्या. ओवर द विकेट स्ट्राइक आणला हेमंत किने आहेत. हेमंतकडे खूप साऱ्या अपेक्षा, मात्र यावेळी चेंडू खोलबट्ट्यापासून पहिला बॉटम मॅनचा वापर चेंडू डीप मध्ये आला आहे. चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव इथं मात्र मिळणार आहे. आणि तीन षटकाचा आता मात्र इथं सांघिक खेळ कम्प्लीट झाला आहे आणि तीन षटकाच्या अखेरीस धावा एकूण मात्र इथं येत आहेत 46 असताना 76 धावा झाल्या आहेत 46 म्हणजे समीकरण अजूनही बघतोय आपण. 30 धावेची मात्र इथनं गरज आहे या मॅच मध्ये येणाऱ्या 12 बॉल मध्ये, म्हणजे आता मात्र 15 सरासरीने 30 धावा बनवायला लागले. कारण का आपण बघितलं काठिया टीमने 20 सरासरीने 40 धावा बनवायच्या होत्या, त्या धावा चेज झाल्या होत्या. मात्र आता आपण बघतो या येणाऱ्या 12 बॉल मध्ये इथनं 30 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एक शो मॅच आहे बघा, लोडा ग्रुप नारायण विपक्ष नारायण लोडा ग्रुप नारायण मध्ये जोड
टॉस चला अपन घेणार आहोत मैच ती मात्र असणार आहे मैच तीन वर्ष मैच है बघा आम्हाला जे नक्कीच आयोजकांचे रविदादा आम्हाला सूचना करतील त्याच समय नक्की सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत 12 बॉल 30 धावा बनवायचे आहेत गोलंदाज तुषार आहेत बघूया तुषार कशा प्रकारचा मात्र देखील दाखवतील स्विंग आक्रमण पहिलाच बॉल आहे समोर केले फटका फसला खेळाडू जेल खाली अजिबात चूक नसेल डीप मध्ये खूप वेगाने आला जेल खेळण्यासाठी आणि आता मात्र हेमंतचा खूप महत्त्वाचा विकेट होता तो मात्र इतने विकेट कॅरी केला जातोय बिग विकेट हेमंत केनी मैदानाच्या बाहेर आता मात्र यावेळेस पर्यंत फटका फसला मिस टायमिंग आहे जेल मात्र नसेल डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि मात्र बघा पुन्हा एकदा धाव घेण्याचा मात्र इथं प्रयत्न होत नाहीये कारण आता मात्र प्रत्येकी डॉट चेंडू खूप महत्वाचा असणार प्रत्येकी डॉट चेंडू इथं मात्र संजीवनीचं काम करणार आहे या दरम्यान डान्सर टीमसाठी आणि दुसऱ्या बाजूने प्रत्येकी डॉट चेंडू दबाव आणि दडपण वाढवणार आहे यावेळेस पेटले टीम वरती पेटली विपक्ष डान्सर एक डिस्ट्रिक्ट मध्ये दोन चांगले संघ आहेत दोघांमध्ये सुरू असले नक्कीच आपण एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते यावेळेस आता मात्र इथं फटका फसला मिस टायमिंग आहे जेल ड्रॉप होतोय तोपर्यंत कैलाश ओके ना या दरम्यान आता मात्र इथं चांगल्या प्रकारच्या आपल्याला दरम्यान गोलंदाजी पाहायला भेटते डिसिजन मात्र इथं आला स्वेअर शेंडू अवांतर दाबा आहे एकूण दाबा मात्र इथं येतील या दरम्यान मात्र यावेळेस आता फटका हवेत आहे खेळाडू जेल खाली मात्र चेंडू त्यांना बीट करून जाणार आहे सीमा पार सहा दाबा तो 55 धावा अजूनही मात्र इथं 21 धावे आहे मॅच मात्र अजूनही बॅलन्स आहे यावेळेस आपण बघतो ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला आहे आणि तेवढा चांगला फटका खराब क्षेत्ररक्षण होत असताना आणि मात्र इथं अजून धावा मिळतील आणि बघा तिथन इशारा आमच्याकडे येतोय कारण का तुमचे आमचे सर्वच आमचे स्वयंसेवक आहेत या चार धावा चुकीचं क्षेत्ररक्षण सतरा धावा पाहिजे कैलाश सात बॉल 17 असतील
सात चेंडू अजून 17 धावेची गरज का मॅच रंगती आहे शेवटपर्यंत आता मात्र इथं मॅच येईल की मात्र यावेळेस आता फटका फसलाय आता एक सोपा जेल तिथं पकडला जाईल म्हणजे शेवट जे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथं मात्र 17 धावेची गरज या मॅच मध्ये पेटली टीमला खेळाडू बाद नक्कीच आता आपण एक शुभ सन्मान घेऊया आपल्या वासपिरावरती सर्वांच्या लाडक्या नक्कीच मलंगर टेनिस क्रिकेट असोसिएशन समितीचे अध्यक्ष सन्माननीय रामदास डोने यांचा आपण नक्की शुभ सन्मान करणार आहोत स्पर्धेच्या आमच्या वन मॅन आर्मी आयोजक सन्माननीय रविशेठ आजारे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान आपल्या वासपिरावरती करतोय मलंगर टेनिस क्रिकेट समितीचे अध्यक्ष सन्माननीय रामदास डोने यांचा मध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आपल्या वासपिरावरती त्यांच्या चिरंजीव सोबत त्यांच्या सोबत जॉईंड आहेत सन्मान करतोय त्याच्यानंतर आमचे चेतन ढोणे हे सुद्धा आमच्या सोबत जॉईंड आहेत एक चांगले असे खेळाडू आहेत त्यांचं देखील शुभ सन्मान रविशेठ आजारे यांना विनंती करतोय की आपण एक सन्मान करायचा आहे चेतन ढोणे यांचे देखील मध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे आमच्या व्यासपीठावरती एक मिनट बघा अजून 18 धावेची गरज आहे 58 धावा झाल्या हेमंत दादा पहिला चेंडू मात्र यावेळी चुकीचा होता की काय ऑन साइडला दरम्यान स्वेर चेंडू एकूण मात्र या दोन धावा असतील अंतिम षटक आहे मात्र यावेळेस चेंडू बघितलं गेलं तर ब्लॉक मध्ये फेकला त्याच्यानंतर मात्र इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे फेक मात्र चुकीची तोपर्यंत मात्र इथं या दरम्यान अजून दोन धावा असतील समीकरण जर बघितलं गेलं तर अजून इथं अजूनही इथं 14 धावेची गरज आहे पाच बॉल मध्ये अंतिम षटकामध्ये इथं गोलंदाजी खूप चांगली होती मात्र इथं एक धाव ऑलरेडी आली आहे दुसरीचा प्रयत्न नसेल फक्त एकच धाव जे समीकरण आपण बघतो या दरम्यान इथं या दरम्यान मॅच अजूनही बाकी आहे कारण का चार बॉल मध्ये इथं तब्बल धावा कंप्लीट करायच्या आहेत 13 डोनाल्ड नक्कीच अंतिम षटक असणार आहे मात्र या दरम्यान इथं कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार अंतिम डेड ओव्हर महत्वाचा असेल इथं मात्र या बॉल वरती बघा इथं ऑन साइड ला एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता आडवा बाटने पूर्णपणे बीट होत आहेत आणि आता मात्र डॉट चेंडू खूप महत्वाचा असणार आहे त्यासाठी टीम साठी 3 चेंडू आणि आता मात्र इथं 13 धावेची गरज आणि जर अशी इथं जर गोलंदाजी झाली तर मॅच मात्र जिंकणं सोपं नसेल मी तर म्हणा मॅच मध्ये पूर्णपणे वापशी झाली होती मात्र डोनाल्डचा हा अंतिम षटक खूप महत्वाचा आपल्याला पाहायला भेटतोय दर्जेदार इथं आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटेल आता इथं येणार मी तर म्हणा मॅच अजूनही बाकी असेल
दोन बॉल दोन बिग हिट मैच मात्र इतना टाई करू शकेल, मात्र दोन बॉल वरती दोन षटकारांचीच गरज आहे या मैच मध्ये पिटली टीमला। या दरम्यान मात्र ऑफड्रॉच्या माध्यमातून डाव फक्त एकच मिळणार आहे आणि आता मात्र इतना या वेस मैच जिंकणं खूप अवघड झाला आहे या सामन्यामध्ये पिटली टीमला। शेवटचा बॉल आणि इतन मात्र या वेस मिस टाइमिंग शॉट आहे आणि कैलाश जेल खाली येतात, जेल तिथे मात्र पकडला जातोय आणि मॅच झाली आहे फिनिश आणि इतन मात्र या दरम्यान सामना जिंकला आहे या वेस डान्सर टीम ने। थैंक यू डीजे आमचे मारुती पाटील, संभाजी पाटील, पदू पाटील नक्कीच यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। तर विनंती असेल ना रविश डजर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते शुभ सन्मान करायचे आहेत आपल्या वास्पेऱ्यावरती। मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा असणार आहे ज्याने मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आम्हा एक मिनिटाने की झोपिनिंग घेतली जाईल। टॉस टॉस जिंकलाय, कोणी जिंकला ठीक आहे, चला टॉस मात्र आपण जिंकला आहे। तर काय डिसिजन असणार आहे या नक्कीच फिल्डिंग करणार आहेत की सो मच बघा तीनच वर्षी मॅच आहे लवकरात लवकर आपण उतरायचं आहे। तीन 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 मित्र तीन प्लीज आम्हाला अजून मॅचेस कम्प्लीट के तीन ओवर तीन। सुनील पडके यांच्या माध्यमातून किशोर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला आहे आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा किशोर आहे। किशोरने यायचं लगेचच व्यासपीठावरती किशोर पोरजी मॅन ऑफ द मॅच। हॅलो 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 थँक्यू डीजे पद्माकर पाटील यांना विनंती करतो की आपण यायचं आपल्या नक्की शुभ सन्मान केला जाईल। मी तिघी मान्यवरांची मगाशीच नावं घेतली होती दादा आपण या लगेचच नक्की आपल्यामध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातो आपल्या व्यासपीठावरती आपली संस्कृती नक्की जर परंपरा जपली जाते आपल्या व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेच्या नक्कीच लाडके आयोजक। संभाजी पाटील हे सुद्धा आमच्यासोबत जॉईंट आहेत यांचे देखील मध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपल्या वास्तव्यावरती करतोय। तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घ्यायची आहे मॅच फक्त तीन ओव्हरची बघा तीन ओव्हर असतील आणि आपल्याला लवकर इथे मॅच कम्प्लीट करायची आहे शो मॅच आहे बघा। तर मॅन ऑफ द मॅच राकेश पुरजीच्या माध्यमातून नक्की चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटला रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे राकेशला। तर मग राकेश नक्की चर्चा करूया राकेश खूप चांगला खेळ नक्की तुमच्या माध्यमातून बघितलं तर 50 धावा तुम्ही बनवल्या तर कशा आहे खेळपट्टी नक्कीच कसा वाटला खेळत असताना? खेळपट्टी खूप सुंदर आहे आणि खेळायला पण जरा मस्त वाटलं खेळायला नक्कीच जर खेळायला मस्त वाटलं तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच आली होती डोनाल बदल का सांगितलं डोनाने नक्कीच कमी धावा रोखच होता ते 18 धावा नथिंग आहेत म्हणजे एवढ्या धावा नाही आहेत ते डोनाल चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला डोनाल बदल काय सांगशील आणि कैलाश बदल काय सांगशील? सध्या सांगायचं झालं तर आमचं टीम सर्व बॅटबुकवर आली आहे कारण आमचे बॉलर असं आहेत का 20-25 धावा पण देतात सध्या अशाच मॅच आम्ही हरलोय लास्ट मोमेंटला आणि मी जेव्हा ज्यावेळी खेळतो ना त्यावेळी मॅच हारतेच
अच्छा मात्र आज तू खेळलास आणि आज तुझा संघ जिंकला मात्र पुढच्या मॅच मध्ये काय तुझ्याकडे जास्त जास्त अपेक्षा असतील कसा खेळ असेल पुढच्या मॅच मध्ये पुढच्या मॅच ला बघू आता कसं काय होईल ते आयोजनाबद्दल राकेश शेवटचा प्रश्न काय सांगशील आयोजन खूप चांगला आहे मलंगडी विभागामध्ये काय सांगशील आयोजनाबद्दल आयोजन खूप छान आहे मैदान पण मस्त आहे थोडा आहे पण चांगला मैदान आहे एक बेस्ट ऑफ लक राकेश पुढच्या मॅच साठी आपण जाऊया लगेच